नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर शहरातील डॉक्टर अनिल अठरे यांनी लावलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत, याचा एकूण एक पुरावा माझ्याकडे उपलब्ध आहे, असं गणेश भोसले यांनी सांगत डॉक्टर अनिल अठरे यांनी जे काही सांगितलं आहे त्याचे पुरावे त्यांनी सादर करावे. नमस्कार, मी गणेश भोसले. नेमका घडलेला प्रकार दिनांक 9/6/2024 रोजी हा मी डॉक्टर अनिल अठरे यांची जी मिळकत आहे ती दिनांक 20 जून 2020 रोजी रजिस्टर भाडेकरारनामा या दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन ₹1 कोटी डिपॉझिट देऊन त्यांच्याकडनं भाडेतत्वावर घेण्यात आली होती माझ्याकडनं. त्यामध्ये आमचं रितसर भाडं हे 1 लाख रुपये प्रतिमाह असे ठरले होते व त्याचप्रमाणे आज डॉक्टर लोकांची दिशाभूल करत आहे. डॉक्टरांनी आमच्यावरती ते बर्डन ठेवलं होतं की जर तुम्हाला माझी बिल्डिंग भाड्याने घ्यायची असेल तर तुम्हाला मला आणि माझ्या बायकोला पगार हा द्यावाच लागेल व तसेच माझ्या जागेचा दरमहा 2 लाख रुपये मेंटेनन्स हा द्यावाच लागेल अशा अटी व शर्ती त्यावेळी डॉक्टरांनी आमचं रजिस्टर रेंट अग्रीमेंट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ठेवल्या. जेव्हा की आम्ही त्या ठिकाणी पूर्ण हॉस्पिटल हे रिन्यू करून बसलो होतो, कारण की त्याआधी 2 वर्ष हॉस्पिटल हे पूर्णपणे एक भूतखाना तयार झाला होता त्या ठिकाणी. त्या ठिकाणी रंगरंगोटी करणं असेल, त्या ठिकाणी फर्निचर करणं असेल, त्या ठिकाणी काचा बसवणं असेल, ह्या सर्व गोष्टी ह्या आम्ही आमच्या स्वखर्चातून केलेल्या आहेत. त्यावेळी त्या ठिकाणी आम्ही 70 लाख रुपये हे फक्त इंटेरियर डिझायनिंगसाठी घातलेले आहेत. वायर सुद्धा तिथं कुरतडलेल्या होत्या उंदरांनी, त्या सुद्धा आम्हाला बदलाव्या लागलेल्या आहेत. परंतु डॉक्टर आज काय करतायत, काहीतरी करायचं आणि हे प्रकरण दाबायचं, हा प्रकरण डॉक्टरांचं चालू आहे. आम्ही सुरुवातीचे 2 वर्ष डॉक्टरांना रेग्युलर मासिक पगार व त्याचप्रमाणे डॉक्टरांना दरमहा भाडे हे देत आलो होतो. परंतु डॉक्टरांनी 1 एप्रिल 2022 मध्ये अवास्तव मागणी केली. त्यांचं असं म्हणणं आलं की आता मला 4.5 लाख रुपये पगार द्या व माझ्या मिसेसला 4.5 लाख रुपये पगार, कन्सल्टिंग, तुम्ही त्याला काही नाव देऊ शकता. दोन्हीपैकी त्यांनी त्याची मागणी केली. मी डॉक्टरांना सांगितलं, सर मी तुम्हाला भाडं देऊ शकतो, मेंटेनन्स देऊ शकतो, पण मला तुम्हाला मला तुमची सर्व्हिसच नकोय, माझ्या पेशंटला तुम्ही पाहूच नका. परंतु त्यांनी आमच्यावर बर्डन दिलं. बर्डन देऊन त्यांनी काय केलं, दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी मी स्वतः माझी नोटीस पाठवली रजिस्टर पोस्टाने आणि डॉक्टरना सांगितलं की सर मला काही जागा वापरणं परवडत नाहीये, मी तुमचं आजपर्यंत जे काही देणं लागतो एप्रिल महिन्यापर्यंतच ते दिलेलं आहे तुम्हाला आणि त्याचं बँक स्टेटमेंट माझ्याकडे आहे. डॉक्टरांनी बँक स्टेटमेंट सादर कुठल्याच प्रकारे करत नाहीये. डॉक्टर फक्त बोलतायत, कारण की त्यांचं समाजातलं वजनाचा ते वापर करतायत. परंतु माझ्याकडे बँक स्टेटमेंट आहे, ते कुणीच ग्राह्य धरत नाही, ते कुणी बघतही नाहीयेत. मी एप्रिल महिन्यापर्यंत त्यांचे पूर्ण ड्यूज क्लिअर केले होते. मी त्यांना 28 एप्रिलला नोटीस देऊन 30 मे पर्यंतची वेळ दिली होती की 30 मेला आम्ही जागा खाली करू आणि त्याच्यानंतर आम्ही 1 महिन्याभरात आपल्या अग्रीमेंटमध्ये जसं ठरलंय त्याप्रमाणे मी माझे वस्तू व माझं डिपॉझिट घेण्यास परत येईल. इतकं आमचं बोलणं झालं होतं आणि इतकं बोलणं झाल्यानंतर डॉक्टरांनी मला जोपर्यंत त्यांचे ड्यूज आणि मी त्यांना एवढंही सांगितलं, लास्ट मंथचा जो काही ड्यूज आहे तो तुम्ही आमच्या डिपॉझिट रकमेमधनं वजा करून घ्या, कारण की आता आम्ही एप्रिल पर्यंत तुम्हाला दिलंय, मेचं तुम्ही आमच्या डिपॉझिटमधनं कट करा आणि नंतर आम्हाला पुन्हा जी काही रक्कम शिल्लक राहील व माझे जे काही इक्विपमेंट आहेत ते मला पुन्हा द्या. कारण डॉक्टरांनी ज्यावेळेस मला हॉस्पिटल रेंटने दिलं होतं डॉक्टरांचे कुठलेही इक्विपमेंट नव्हते. माझ्याकडं एकूण एक एसी घेतल्याचं बिल आहे, एकूण एक व्हेंटिलेटर घेतल्याचं बिल, एकूण एक बेड घेतल्याचं बिल आहे, एकूण एक मॉनिटर लाईफ प्लसचे मॉनिटर आहेत. आज तुम्ही ना कुठल्याही व्हिडिओमध्ये बघा, पोलीस स्टेशनला जे काय मटेरियल जमा आहे त्याच्यात बघा, हा मी नाशिकवरनं बेड घेतलेले आहेत, नाशिकवाल्या मी त्या डीलरला इथं आणू शकतो. परंतु हे कुणी ऐकणार नाही, कारण की डॉक्टरांचीच भावना सगळ्यांना पाहिजे. सगळ्यांना डॉक्टरांचं डॉक्टर आज सांगतात की 2 वर्षानंतर हा जागा झाला. मी पहिला अर्ज माननीय एकनाथ शिंदे साहेबांना 10 ऑक्टोबर 2022 रोजी पहिला ईमेलद्वारे मी तक्रार नोंद केलेली आहे आणि त्या दिवसापासून मी फक्त तक्रारीच करतोय, कारण की माझी तक्रार कुणी बघतच नाहीये. माझी तक्रार आज तक कुणी पाहिलीच नाही, तिच्याकडे बघून हे डॉक्युमेंट आहे. डॉक्टरांनी दडपशाहीने काय केलं, मला 30 मे पर्यंत चालू दिलं
मला बाहेर काढलं आणि कुलप लावून घेतले त्यांच्या स्वतःच्या मर्जीने, आणि कुलप लावून घेतले आणि लोकांना आज काय सांगतात की नाही आमचं असं ठरलं होतं तसं ठरलं होतं असं काहीच ठरलं. आणि कुठलेच 1,80,00,000 ड्यूज नव्हते. त्यांनी रजिस्टर रेंट अग्रीमेंट मध्ये आमच्याकडनं सिक्युरिटी चेक घेतले होते. त्यांनी जे काही चेक बाउन्स केले ते झालेले बाउन्स जे चेक आहेत त्यांनी 138 नक्कीच दाखल केली, परंतु माननीय हायकोर्टाने त्या 138 केसला इमिजिएट स्टे दिलेला आहे. मग हायकोर्ट वेड आहे का एखाद्या 138 मध्ये स्टे द्यायला? कारण की आमचं जे पार्टनरशिप फर्म होतं त्याच्यामध्ये बोथ साईन लागायच्या चेकवर, आणि आम्ही त्यांना सिक्युरिटी चेक एक एक साईन करून दिलेला होता. आणि तो कशासाठी दिला होता? आम्ही तुम्हाला भाडं देऊ शकलो नाही 1,00,000 रुपये, तर आम्ही तुम्ही हा चेक वटवून घ्या. आम्ही इथपर्यंत डॉक्टर साहेबांना सांगितलेलं होतं, परंतु डॉक्टरांनी काय केलं, सायमल्टेनियसली रकमा टाकल्यात त्या चेक्सवरती. म्हणजे असंच आपलं काहीतरी टाकायचं म्हणून टाकल्यात आणि लगेच इमिजिएट ते बाउन्स करून घेतले. का? तर डॉक्टरांचा हा पूर्वीपासूनचा व्यवसाय आहे. 2014 मध्ये डॉक्टरांनी असंच एक माझ्याच ओळखीच्या नंतर झाले ते राजेंद्र पगार म्हणून आहेत, त्यांच्याकडेही सेम डॉक्टरांनी असंच केलं, भाड्याने दिलं. त्यांनाही सांगितलं की मला 2,50,000 रुपये पगार, त्यांना त्यांच्या मिसेसला 2,50,000 रुपये पगार हा देणं बंधनकारक. त्यांचं रेंट अग्रीमेंट 2,80,000 रुपये प्रतिमा केलं, कारण की त्यांच्यात इन्क्लूड मेंटेनन्स होतं, आणि त्याच्यामुळे डॉक्टरांनी असं बर्डन आणलं. त्याही माणसाला डॉक्टरांनी असं ढाकलून दिलं. त्याचे माझ्याकडे काही डॉक्युमेंट्स पण आहे. 2014 मध्ये डॉक्टरांवरती राजेंद्र पगार यांनी NCR नंबर 343/2016 हा दाखल सुद्धा झालेला आहे. हा का दाखल झाला? परंतु त्या माणसाला ह्या माणसा पुढे लढता आलं नाही, किंवा आज जे काय त्यांचं कोर्ट मॅटर चालू असेल हे पोलीस स्टेशनचे अर्ज आहेत त्या माणसाचे, हे कशासाठी? म्हणजे डॉक्टरांचा हा पहिल्यापासून व्यवसाय आहे. त्या माणसाने जे काही इक्विपमेंट विकत घेतले होते, जे काही इक्विपमेंट ठेवले होते, ते सगळे डॉक्टरांनी दाबून ठेवलं आणि दुसऱ्या येणाऱ्या भाडे करायला माझ्याकडे एवढे इक्विपमेंट आहे, पण त्यातलं एकही इक्विपमेंट हे इतकं स्टँडर्ड आणि कामाचं नव्हतं. आम्हाला ओटी लॅम्प पासनं आज ते सांगतायत ओटी तोडली फोडली. ओटीच्या टेबलचं बिल माझ्याकडे आहे, बिल दाखवते. ओटीच्या टेबलचं बिल माझ्याकडे आहे, ओटी लॅम्पचं बिल माझ्याकडे आहे, हे माझ्याकडे पूर्ण. हा, माझ्याकडे जर का बिल अवेलेबल नसते ना तर मग मी काहीच बोललो नसतो. हे माझ्याकडे बिल आहे, मी आता तुम्हाला बिल दाखवतोय सगळे, आणि याचे सिरियल नंबर आणि तिथं पडलेल्या वस्तूंचे सिरियल नंबर हे कुठल्याच प्रकारे चुकीचे नाहीत. आणि ते चुकीचे असतील तर मी पूर्ण जो काही क्लेम करतोय आज माझ्या वस्तू आहेत माझं आहे माझं आहे म्हणतो हे मी पूर्णपणे सोडून दिलं आजच्या डेटला. परंतु हे सगळ्याचे पुरावे माझ्याकडे बिलं माझ्याकडे आहेत सगळ्या गोष्टींचे, आणि हे बिलं माझ्याकडे असतानाही तो व्यक्ती फक्त आणि फक्त लोकांचं लुटून खाण्यासाठी दरवेळी ह्या प्रकारे काहीतरी सोंग आणायचं. आणि त्यांचं ऑलरेडी राजकारणात खूप वजन आहे, खूप. म्हणजे मी ठिय्या आंदोलन केलं त्यावेळी मी कुठलाही त्रास दिला नाही, त्यावेळी माझं ठिय्या आंदोलन उठवायला कुठल्या तरी राजकीय लोकांचं बर्डन आणलं आणि रात्री 10 वाजता आम्हाला तिथून उठवलं. आमच्यावर दुसऱ्या दिवशी लगेच FIR दाखल झाली. आमच्या बाजूनी काय दाखल झालं? ती NC दाखल झाली. म्हणजे मी पैसे देऊन माझ्याच वस्तू असून मी चोर झालो. तिथं पूर्णपणे लॉयड कंपनीचे AC हे मी घेतलेले, त्याचं शुभम कलेक्शनचं बिल माझ्याकडे अवेलेबल आहे आता. आणि मग त्याचे तुम्ही नंबर चेक करा ना, माझं तेच म्हणणं आहे ना, तुम्ही एजन्सी चेक करा, नंबर चेक करा. आज माझं मी स्वतः गरीब कुटुंबातला मुलगा आहे, संपूर्ण पैसे जे काय हॉस्पिटलला 1 कोटी दिलेले आहेत, जे इक्विपमेंट 1.5 कोटी रुपयांचे घेतलेले आहेत, ते काय पैसे माझ्या घरचे नव्हते. माझ्याबरोबर काही माझे मित्र सहकारी यांनी आम्ही एकत्र येऊन पार्टनरशिप केलेली होती आणि मग त्यांना ते पैसे दिलेले होते. परंतु त्यांचा तो लाटण्याचा तो पहिल्यापासूनचा जो स्वभाव आहे त्याच्यातून ते कुठेच बदलत नाही. आणि ते म्हणतात की दरोड्याचा गुन्हा टाका. दरोड्याचा गुन्हा टाकण्यासाठी त्याच्यासाठी काहीतरी पुरावा पाहिजे ना. मान्य पोलीस स्टेशनवरती फक्त दबाव आणायचा आणि पुरा सुरुवातीला FIR करताना एक करायची, त्याच्यानंतर त्याच्यात ऍडिशनल कलम वाढवायचे. माझी मागणी याच्यामध्ये एकच आहे की माझं पोलीस प्रशासनाला न्यायव्यवस्थेला एवढं एकच म्हणणं आहे आणि जनतेला एकच आवाहन आहे की जे काही गुन्हे दाखल करायचे ते नक्कीच दाखल करा. मी काय म्हणत नाही तुम्हाला गुन्हे दाखल करू नका, ते करा, परंतु त्याची कुठेतरी शहानिशा करा ना.